लुक लाइक्स फॉरेन लोकेशन. तो बघा तिथे तिकडनं हिरो येतोय, बाकी कुठंच रेंज नाहीये, कोणत्याच नेटवर्कला नाही. एक आहे ना सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. सो ॲज यू नो आपले ड्रायव्हिंगचे लेसन चालू आहेत, तर आज आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स तर घ्यायचेच, पण त्याच्यासोबत बरीचशी कामं पण आहेत आणि आपण उद्या कुठेतरी चाललो आहे तर तुम्हाला टायटल बघून समजच गेलं असेल. तर तिथं आपण जिथं जातो आहे त्याच्यासाठी थोडी शॉपिंग आणि तयारी करायची. तर पिऊ खाली वाट बघते, मला थोडं लेट होऊन गेलं, तर आता खाली जाऊ गाडीत बसू, आधी ड्रायव्हिंग शिकू नंतर शॉपिंगला जायचं आहे. आज मी गाडी जे काही ड्राईव्ह केलं ते मी अजिबात शूट केलं नाही, कारण की मागच्या व्लॉगमध्ये ऑलरेडी दाखवलेलं होतं. तुम्ही म्हणाल परत परत तोच कंटेंट रिपीट होतोय दादा, यू डोंट हॅव एनी कंटेंट. जोक सपाट, आज चालवली मी आणि आज विशेष म्हणजे घरातून काढल्यापासून, तर आता मी तर शॉपिंगला आलो आहे, तिथपर्यंत स्टार्ट टू अँड इट्स ऑलमोस्ट मोर दॅन 1 आवर आणि मीच चालवली पूर्ण. आणि अशा अशा जागेत अशा अशा ट्रॅफिकमध्ये पण चालवली की जिथं थोडं मला भीती वाटायची, आता थोडी ती भीती कम झाली. सो थँक्स टू आमचे टीचर श्री. झोला भर के शॉपिंग करी, एकदम दाबून फुल कसर काढून घेतली पिऊने आज. ड्रायव्हर चेंज, कारण की आता होऊन गेली संध्याकाळ आणि इथं खूप ट्रॅफिक असते, म्हणजे मी चालू शकतो बट आय डोंट टू टेक दॅट रिस्क. तो सी यू ॲट होम. 12:15 घरी आले दादा. काय काय दादा हे आज चालतं फिरतं, तुपान मेल देऊन दिलं तुम्ही माझ्या हातात, जिथं राहत लगाय तोडे दिया तोड दिया. अरे बाप रे, थोडा पहिले गरीबी चल रही अपने. अरे ये लो का तिकडनं घरी आलो, नंतर दादा आले, मम्मी खूप गप्पा मारल्या, खूप गप्पा मारल्या. दादा उद्या किती वाजता निघायचं आपल्याला? 8 सकाळी 8 आपल्याला निघायचंय, म्हणजे आपल्याला 6:30 किंवा 7 उठावं लागेल. गुड मॉर्निंग एव्हरी वन, वी आर लेट, आमाला 8 निघायचं होतं, इट्स ऑलमोस्ट 8:45, पण स्वतःची घरची गाडी असल्याचा काहीतरी फायदा असायला पाहिजे, पण ठीक आहे तरी निघूया आपण, एव्हरीथिंग इज डन. चलो 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 जल्दी निघूया, खाली भेटतो गाडीत, बाय. कुठं चाललोय ते तुम्हाला पुढे समजेलच कुठं चाललोय, पण दिस इज लाईक फर्स्ट टाईम वी 4 आर गोइंग टुगेदर. वहिनी आणि अर्जुन का नाही आले त्याचं वेगळं रिझन आहे, कारण की वहिनीला मंडेला सुट्टी नाही आहे, तर मॅनेज होत नव्हतं म्हणून दादा एकटे. तो दादाची सोलो ट्रिप एकदम आपल्याला कडक फोटो काढून घ्या एकट्याचा. फायनली कसं वाटलं मॅडम? मस्त. फायनली वी आर हिअर ॲट के के ॲग्रो टुरिझम वेल्हे इज दी हा एरियाचं नाव आहे, आणि हा समोर आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल डॅम, ॲक्च्युली डॅमचं सगळं पाणी तर गुंजावणी डॅम आहे, तिथं ही प्रॉपर्टी आहे. सगळ्यात मेन म्हणजे माहिती का, आम्ही आलो आणि आज वेदर इतका मस्त आहे, अजिबात ऊन नाही आहे, हलका हलका पाऊस पडतोय, खूप जास्त जोरात आपण पाऊस नाही आहे. आम्ही पूर्ण जी रोड ट्रिप करत आलो इथपर्यंतची ती रोड ट्रिप पण खूप अमेझिंग होती, गाडी चालवायचं पण खूप मजा आली. आणि आत्ता आपली रूम होते क्लिअर, तोपर्यंत आपण जरा एक्सप्लोअर करणार आहे इथलं प्रॉपर्टी कशी काय काय नाही. इथं भरपूरशा ऑप्शन आहेत, म्हणजे जसं जसं आम्ही जाऊ तर तुम्हाला रूम टूर पण देईल. तर ते टर्कीज आहे ना, टर्की आहे भाई, अलग ही चमडा लमक रहा उनका. थँक्सगिव्हिंग तो यही तो कटता है. वेलकम करा म्हणते, सबस्क्राइब करा चॅनलला, चॅनलला सबस्क्राइब करा 100K. परत सबस्क्राइब बघा बघा करा लवकर करा, लाईक शेअर कमेंट. टुबुक 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 देखती जा रही वो लाइफ गोज ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन. का फादर है दीपक ये वो वाला लाइफ गोज ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन. अरे भाई हो गया सबस्क्राइब, हो गया झालं सबस्क्राइब, सबस्क्राइब केलं त्यांनी, डोंट वरी दादा. कोंबडी
घ्या जरा डिक्कीत घ्या घ्या डिक्कीत भाग गई साले जाते उठा लेंगे अंडा दे रहा अंडा दे नहीं उसको डिस्टर्ब मत करो बाइट ही नहीं ओ हो हो दादा इकडे भी होते बघा दिस इज द स्ट्रगल बिहाइंड द रील्स यू वॉच ऑन इंस्टाग्राम विच वी हार्डली मेक नाउ अ डेज बट करू आज जरा करू हे बघा हे पपई पपईचं झाड आहे दादा झाड काही उरलं नाही दोन पपई लागलं तरी तर सो दिस इज इंडोर ऍक्टिव्हिटीसाठी एक हॉल आहे तिथं स्टेज आहे जर तुमचं काही असेल ऍक्टिव्हिटी टेबल टेनिस आणि फुटबॉल वन ऑफ माय फेवरेट चलो कर ना क्या दो टीम दादा टीम महाजन आणि टीम राऊत चला महाजन बंधू आणि राऊत बंधू इधर खड़ा था मैं और ऐसा ऐसा भाई तमाम शादी बाकी मेरी चलो फुटबॉल चेक गेम मुंबई में चीटिंग लूजर्स ऑलवेज हैव एक्सक्यूज आमचे भावी सरपंच उमेदवार कम ऑन कम ऑन यू कैन डू इट क्या बात है इकडे दीपकचे चक्कर खाना चालू आहे आणि इकडे महाजन बंधूंकडनं पराभूत झाल्यानंतर दोघं राऊत राऊत मध्ये कॉम्पिटिशन सो नाउ वी आर मूव्हिंग अहेड आपली रूम झाली असेल रेडी पण त्याच्या आधी डीजे रूम तर मी दाखवतो रूम टूर देतो पण त्याच्या आधी आपला हा रूम आहे आम्ही रूमच्या बाहेर निघालो आणि रूमच्या समोर व्ह्यू बघा बस आज दिवसभर हाच प्लॅन आहे आपला इकडे चेअर लावून बाहेर निवांत बसायचा आणि हा व्ह्यू एन्जॉय करायचा तो हा आपला हा रूम आहे हा आम्ही फॅमिली रूम घेतला आहे फॉर 4 पीपल इथं भरपूरसे वेगवेगळे सेक्शन्स आहेत तसं सो देर इज अ कबड एज वेल अच्छा कबडमध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे तुमचं सामान काही ठेवायचं असेल लॉकर आहे वॉशरूम नाईस गीझर पण आहे तर टेन्शनच नाही आंघोळ पाण्यासाठी स्पेसी असेल चांगलं लोकेशन खूप प्यारा लोकेशन खूप मस्त आहे एक नंबर का दीपक शेठ एक नंबर आहे डायरेक्ट जबरदस्त व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे खरंच बघा आपला पाथवे आणि ॲक्च्युली इकडे बांबू हाऊस पण आहे बांबू कॉटेज म्हणतात त्याला बट दिस इज फॉर 2 पीपल ॲक्च्युली तरी तो दोन दोन लोक ओनली फॉर ओ भाई साहब वा 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 समोर स्विमिंग पूल आहे पूर्ण प्रॉपर्टी आहे एंडपर्यंत खाली आपण पार्किंगला झालो समोर डॅम आतमध्ये दोन लोकांसाठी आणि बाथरूम सो बेसिक दोन ॲक्च्युली बांबू कॉटेजेस आहेत ते कपलसाठीच आहेत मोस्टली आयदर कपल और आयदर 2 पीपल कमिंग इन ग्रुप तर दोन आणि खाली दोन असं इथं आहे पण पूर्ण सगळं त्याची बनावट आहे सगळं बांबूचं आहे सो आज आहे लंचमध्ये पनीर एक नंबर आहे चलो मला पण खूप भूक लागली आहे कारण की खूप मस्ती करून झाली आता दोन वाजून गेले लंच करून देन स्विमिंग
दीपक चीटिंग किया चीटिंग किया चीटिंग किया या सगळं गोष्टी मला सांगत बसलो मी, हे सगळं दाखवत बसलो, पण या जागेची सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी विशेषता की इथं कुठल्याच नेटवर्कला रेंज नाही आहे. नो नेटवर्क ॲट ऑल, बिलकुल नाही. फक्त एक जागा आहे कॅन्टीनमध्ये जिथं तुम्ही, तिथं थोडीफार रेंज येते, बाकी कुठंच रेंज नाही आहे, कोणत्याच नेटवर्कला नाही. एक आहे ना कोणचं, मनाचं नेटवर्क. ओ हो, मनाचं फक्त हा नेचरशी कनेक्ट होऊ शकतो तेच एक नेटवर्क यायचं. हे डिटॉक्स सोशल मीडियापासून, संसारापासून रिलॅक्स. गेलेलो टांगण वंदीनं चरण मुंदेल. अजूनही हलका हलका पाऊस चालू आहे. हलका हलका आहे का? हलका नाही, जोरातच चालू आहे. सगळे आम्ही आता चहा प्यायला चाललोय खाली. भरजो वेदर आहे वा, एक नंबर. मी परत परत म्हणतोय वेदर वेदर, बट तुम्ही खरं सांगतो इथं, पण मी शब्दात नाही सांगू शकत यार की किती भारी आहे ते. बघा ना तुम्ही, हे इथे कॅन्टीन आहे हा, तुमच्या डोळ्यासमोर असा अथांग अद्भुत असा व्ह्यू. चलो चहा घेऊया आता. वो ये एक नंबर. रोल रोल करत जाशील पांडा. कशी दिसते माझी पांडा कमेंट करून सांग. हाय फाय. सो एकदम फॉरेन लोकेशन ला आल्यासारखं वाटतं इथून. काय दीपक, माइंड बॉगलिंग गुगलिंग, मतलब हर चीज में वो क्रिकेट वाली ऑफ दिस इज माइंड बॉगलिंग यू नो. ओह द पिच इज रियली हार्ड यू नो, यू कैन हैव योर डिनर हियर, द बॉयज वर रियली हंग्री टुडे. पाकिस्तानी ऐसे बोलेंगे दादा, इंशाल्लाह द बॉयज प्लेड रियली वेल, द बॉल वाज रियली कमिंग ऑन द बैट, इट हिट वेरी हार्ड, इट वाज गोइंग टू द बाउंड्री नाइसली. इवनिंग संध्याकाळ होऊन गेली, सूर्यास्त होऊन गेलाय, 6:30-7 वाजले, असा गार वारा चालतोय. वेदर खूप सुंदर आहे. तर आता लवकर झोपणार आहे कारण की मला सकाळी खरंच खूप लवकर उठायचं आहे, कारण की मला इथला सनराईज अजिबात मिस करायची इच्छा नाही आहे. खूप मस्त आणि शांत जागा आहे. आता जाऊन आम्ही रेस्ट करू आणि उद्या सकाळी लवकर उठू. भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट, बाय. सो गुड मॉर्निंग एव्हरी वन. 6:15 झाले सकाळचे, सगळे लोक झोपले आहेत. बट आज आय टोल्ड यू की मला सकाळी लवकर उठून जागा बघायची होती की कशी दिसते. इट्स पीसफुल, किती सुंदर वाटतं बघा एकदा जरा. माझं अझम्पशन होतं की इकडनं सनराईज होईल, पण सनराईज इकडनं झालाच नाही. ही ईस्ट आहेच नाही, पूर्व दिशाच नाही आहे. सनराईज बॅक साईडनं झालं, तुम्हाला दिसत असेल आता तिकडनं उजेड असं पडतंय. युला मी सांगत होतो, म्हटलं ही आपली लहानपणाची ड्रॉईंग सारखं होऊन गेलं असतं. आपण नाही का असे माउंटन्स काढायचो, मागे सन काढायचो, आणि म्हटलं ती ड्रॉईंग मी असं कॅप्चर केली असती आज. पण ठीक आहे, नाही झालं, पण हा सिनॅरिओ सेम तसाच आहे. मी तुझ्यासाठी ॲडव्हान्समध्ये सरप्राईज प्लॅन केलं आहे. रात्री कसं अंधारून गेलो होतो म्हणून हे केलं मी. 2 महिन्याआधीच तुला हॅपी ॲनिव्हर्सरी. इथं आपण परत येऊ तेव्हा, पण आतापासून मी एक डेमो डेमोसाठी. अरे गजब बेइज्जती आहे, गजब बेइज्जती आहे. इज्जती नाही मी इकडं. ती थोडी चांगली करू शकतो, करून घेशील बाकी पूर्ण. सेकंड हँड दिसतंय गिफ्ट, सेकंड हँड डेकोरेशन गिफ्ट आहे का? अँटिक म्हणतात त्याला, अँटिक आहे का? ही लोकेशन मला सगळ्यात जास्त आवडली. दिस प्लेस कॉल एज अ मचान. यस, दादा पण बोलले की एकदम मस्त आहे, कारण की इथं सगळं काही प्रिटी मच एव्हरीथिंग इज देअर. बट आणि तो मेन म्हणजे इथं गर्दीच नाही आहे, कारण की लोकांना तिथून इथपर्यंत, म्हणजे आपण जिथं राहतो ना त्याच्यापासून हे बऱ्यापैकी लांब आहे, तर तिथून इथपर्यंत यायला लोक खूप कंटाळा करतात, म्हणून इथं गर्दीच राहत नाही आणि खूप शांत जागा आहे. मला तर ही जागा जास्त आवडली उलट. इथं मॉर्निंग ब्रेकफास्टला आहे गरम गरम चाय. इथं आहे पोहे, इथं आहे उपमा. नाश्ता डन आहे, आता चाललो आम्ही वरती तिकडनं पॅकिंग करू, देन वी लीव. जायची इच्छा होत नाही पण जावं लागेल.
पक्का दादा? यस यस, जाना तो पड़ेगा, सिरिन एकदम जाना पड़ेगा, सिरिन तो है बट जाना पड़ेगा, घर ही शिरिन वाट बगते ना. बाय बाय रूम, बाय बाय टू दिस व्यू, टाटा, आओ जो, सी यू, पी यू. खतरे जा गए भाई. पायलट ड्रायव्हर आणि दुसरे पायलट ड्रायव्हर हिने पार्क केली दीपक, दीड तासात पुण्यात, दीड तासात घरी, एक नंबर. चला आता सामान काढूया. आता जस सगळ्यांचा चहा झाला आणि 12 वाजेला पोचलो आम्ही, 12 वाजून घेतल्यानंतर. चला जाऊ दे, ट्रिप ट्रिपचा एक्सपिरियन्स मस्त होती, रिलॅक्सिंग होती. अजून थोडे दिवस पाहिजे होते ना, तसे कालच गेलो यार, कालच काढी गेलो, दुपारी येऊन गेलो. हॅव इट वॉज अ क्विक ट्रिप, रिलॅक्सिंग. ओ शेट, कशी झाली ट्रिप? ट्रिप वॉज नाईस, सिरीन, शांत, मस्त ना एकदम. याचं सगळ्यात जास्त वागणं झालं, फोन ॲडिक्ट म्हणजे बिलकुल हे होऊन गेला जातो. तो व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कसं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकून देतात ना लोकांना नशा सोडण्यासाठी. अरे पण सगळ्यात जास्त तुझं होतं वाजत. सो माय क्वेश्चन वॉज झालं की यांना जर असेच अजून ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बघायला आवडतील तुम्हाला जर, सो यू सजेस्ट प्लेसेस इन कमेंट कुठं आम्ही जाऊ शकतो नियर बाय पुण्याचा जवळपास. आणि आजचा जर तुम्हाला आम्ही जिथे गेलो ते पण आवडलं असेल तर तसंही सांगा. तुमचा फेवरेट पार्ट जो काय असेल तो कमेंट करा. आणि आम्ही जिथे गेलो होतो त्याच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिल्या आहेत. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. सबस्क्राईब करून घ्या, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. दादा नेक्स्ट डेस्टिनेशन प्लॅन करू आता. येस येस, आम्ही प्लॅन करतो. तुम्ही काही सबस्क्राइब फॉर 100K, हां थोडंच बाकी 100K ला करून द्या प्लीज. आणि प्लेसेस पण सजेस्ट करून जा, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे, हे बघ आणि आमचं ते डिटॉक्स झालं नाही ना ज्यांचं, हे बघ आता हे व्यसनमुक्ती केंद्रामधून जे पडून येतात आणि मग जे दारू पितात एकदम ये वही लोग. चलो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय बोल दे भाई. बाय.